एसटी महामंडळ 11,000 कंत्राटी चालकांची भरती करणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते. एसटी महामंडळाने निर्णय घेतल्याची ही माहिती आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवड्यामध्ये निविदा निघणार असल्याचं सुद्धा कळतंय. साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येते. आताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. एसटी महामंडळ 11,000 कंत्राटी चालकांची भरती करणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी हे एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी संपावर आहेत आणि त्यामुळे एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, प्रवाशांचेही हाल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाकडून 11,000 कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते. एसटी महामंडळानं निर्णय घेतल्याचीही माहिती आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवड्यामध्येच निविदा सुद्धा निघणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा अल्टिमेटम देऊन सुद्धा ते कामावर रुजू न झाल्यानं एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. सुशांत, तब्बल 11,000 कंत्राटी चालकांची भरती होणार आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच करोना, आपण बघतोय मागील काही महिन्यापासून एसटी कर्मचारी जे आहेत ते विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत. राज्य सरकार वारंवार या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा असं सांगताय, मात्र कर्मचारी ऐकायच्या भूमिकेत नाही. आज याचमुळे आता महामंडळ कुठेतरी कठोर होण्याची चिन्ह आहेत. आता कंत्राटी चालक जे आहेत त्याची कुठेतरी भरती करणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. आपण बघतोय गावाखेड्यात सध्या एसटी बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि त्याचमुळे एसटी महामंडळावर देखील कुठेतरी टीका होते आहे. विरोधक देखील आक्रमक आहे आणि आता याचमुळे महामंडळ जे आहे ते कठोर होण्याची चिन्ह आहेत. लवकरच कंत्राटी कर्मचारी भरून एसटीचं जे बिघडलेलं वेळापत्रक आहे ते सुधारण्याच्या दृष्टीने कुठेतरी पावलं टाकताना पाहायला मिळतात. मात्र कर्मचारी आपण बघतोय आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा इशारा कर्मचारी देताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आता अगदी सुशांत आणि त्यामुळे आता संपकरी कर्मचारी नेमकी काय भूमिका घेतात ते पण महत्वाचं असणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.